लोकमान्य टिळक टर्मिनसला प्रत्येक वर्षी या महिन्यापासून प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते, परंतु आता कोरोना व्हायरसच्या भीतीनं अनेक मुंबईत काम करणारे मुंबई सोडून आपल्या गावी जात आहेत. गर्दी टाळा असं सरकारकडून सांगितलं जात आहे, पण लोकमान्य टिळक टर्मिनसवर मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसला प्रत्येक वर्षी या महिन्यापासून प्रवासी मोठी गर्दी करत असतात, परंतु या कोरोना व्हायरसच्या भीतीनं अनेक मुंबईत काम करणारे मुंबई सोडून आपल्या गावी जात आहेत. गर्दी टाळा असं सरकारकडून सांगितलं जात आहे, पण लोकमान्य टिळक टर्मिनसवर मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्यात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवासी रेल्वेत चढण्यासाठी घाई करतात, तर लोकमान्य टिळक टर्मिनसवर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. लिफ्ट, तिकीट खिडक्या, शौचालय, दरवाजे हे सर्वच निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव मुंबईतही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं अनेक मुंबईकर व उत्तर भारतीय आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. साधारणतः लोकमान्य टिळक टर्मिनसला प्रत्येक वर्षी या सीझनमध्ये गर्दी असतेच, परंतु आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रवाशांच्या मनामध्ये असेल की आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते थोडे लवकर गावी जात आहेत. त्यासाठी ही प्रवाशांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. तर प्रवाशांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण बऱ्याचशा गाड्या कॅन्सल केलेल्या आहेत. जवळजवळ 55 ते 60 गाड्या जवळजवळ मध्य रेल्वे प्रशासनाने कॅन्सल केलेल्या आहेत. त्यातून LTTवरून जाणाऱ्या पण 4-5 गाड्या आहेत, आणि त्याशिवाय ज्या दिशेला प्रवासी जास्त संख्या आहे त्या ठिकाणी एक विशेष गाडी पण चालवलेली आहे. त्याशिवाय प्रवाशांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून, खास करून आपल्याकडे LTTला पण, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पण, की विविध आपण उपाय केलेले आहेत. जसं की प्रत्येक 4 तासाला आपण जंतुनाशकाने जे फवारणी करत आहोत, आणि पब्लिकचा जो म्हणजे संपर्क होतो आहे ते तो एरिया वारंवार आपण स्वच्छ करून घेत आहोत. जसं एस्केलेटरचे रेलिंग, बेंचेस किंवा डोअरचे हँडल्स, तर हे आपण वारंवार स्वच्छ करून घेत आहोत. आणि प्रवाशांना उद्घोषणेद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये सूचना देत आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. याशिवाय प्रवाशाला आम्ही असेसुद्धा आवाहन करत आहोत की जो कॅश हँडलिंग टाळण्यासाठी, म्हणजे कॅशचा रोकड संपर्क टाळण्यासाठी तिकीट घेताना किंवा देताना तुम्ही UTS ॲपचा वापर करा. त्यामुळे काय होईल की तिकिटाची गर्दी पण कमी होईल आणि तुमचा प्रत्यक्ष संपर्क पण येणार नाही. तर UTS ॲपचे आपण बारकोड, QR कोड सगळीकडे लावलेले आहेत. त्या ठिकाणी त्याचा वापर करून तुम्ही गर्दी टाळू शकता आणि संपर्क पण कमी करू शकता. या प्रकारे तुम्ही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखू शकता. तर असे आमचे प्रवाशांना विनंती आहे. ये कोरोना व्हायरस के बीमारी के चक्कर में जी के डर से मुंबई में आप बर्तन का धंधा करता हूँ ना साहब, धंधा हो नहीं रहा है. पगार पानी आदमी का है नहीं, यहाँ रह के भूखा मरना है नहीं, यहाँ रह के भूखा तो मरूंगा नहीं. धंधा पानी महंगा नहीं होगा, अप्रैल में कहीं धंधा होगा, इतने दिन पर बैठ के खा नहीं पाऊंगा भाई. मजदूर आदमी हूँ,